नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अर्थशास्त्र इयत्ता बारावीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपण भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार हा घटक आपण अभ्यासत आहोत हा घटक अभ्यासत असताना पहिल्यांदा आपण भारतातील नाणे बाजार म्हणजे काय यासंबंधीची माहिती आपण समजून घेतलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे ची ची की अल्पमुदतीची कर्जाची गरज भागविण्यासाठी कर्जाच्या देवाणघेवाणीच्या माध्यमातून अल्पमुदतीच्या गरजा भागवण्यासाठी जो काही बाजार आहे त्याला आपण नाणे बाजार असं आपण म्हटलं आणि याची रचना अभ्यासलेली आहे आपण त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्राची सविस्तर पद्धतीनं आपण माहिती घेतलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेमध्ये आपणास भारतातील नाणेबाजाराची जी काही भूमिका आहे ती भूमिका आपल्याला समजून घ्यावायची आता भूमिका समजून घेत असताना आपल्याला सांगता येतं की नाणेबाजाराची भूमिका स्पष्ट करत असताना काही मुद्द्यांचा आपल्याला विचार करावा लागेल त्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की भूमिकेमध्ये पहिला मुद्दा आपल्याला असं सांगता येतं कर्जदाराची अल्पमुदतीची गरज म्हणजे नाणे बाजाराची भूमिका म्हणजे नाणे बाजाराचं जे काही कार्य आहे नाणे बाजार काय काम करतो तर विशेषतः आपल्याला सांगता येतं की नाणे बाजार जो काही आहे तो कर्जदाराच्या अल्पमुदतीच्या वित्तीय गरजा वित्तीय म्हणजे पैशासंबंधीच्या अल्पमुदतीच्या जे काही गरजा असतात त्या गरजा आपल्याला सांगता येतं की वास्तवामध्ये पूर्ण करण्यासाठी योग्य संधी उपलब्ध होते म्हणजे कर्जदाराला अल्पमुदतीची गरज आपली जी काही आहे ती बागविण्यासाठी या नाणे बाजाराच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं एक संधी उपलब्ध होते ही नाणेबाजाराची महत्वाची भूमिका आहे असं आपल्याला सांगता येतं तर विद्यार्थी मित्रांनो या भूमिकेमध्ये आपल्याला दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येतं की तरलता व्यवस्थापन म्हणजे नाणे बाजार हा जो काही आहे तो गतिमान असा बाजार आहे त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की त्या माध्यमातून काय होतं मौद्रिक म्हणजे पैशाचं जे काही मौद्रिक धोरण असतं त्यामध्ये अर्थव्यवस्थेतील तरलता आणि पैशाचे अधिक चांगले व्यवस्थापन करण्यास मदत होते अर्थव्यवस्थेची तरलता म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला सांगता येतं की कॅशच्या माध्यमातून जो काही पैशाचा पुरवठा आवश्यक असतो तो नाणेबाजाराच्या माध्यमातून तो एक गतिमान असा बाजार आहे आणि मौद्रिक धोरणाच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की पैशाची चांगलं व्यवस्थापन या माध्यमातून होण्यासाठी मदत होते परिणामी आपल्याला सांगता येतं की देशात आर्थिक स्थैर्य लाभतं आणि देशाचा आर्थिक विकास होतो म्हणजेच आपल्याला सांगता येतं की देशाच्या आर्थिक विक विकासासाठी देशाला आर्थिक स्त्रय लाभण्यासाठी म्हणजे आपल्याला सांगता येतं की पैशाचं अतिशय चा, चांगल्या पद्धतीनं व्यवस्थापन करणं आवश्यक असतं अशी नाणेबाजाराची भूमिका आहे या माध्यमातून नाणेबाजाराच्या मा हे शक्य होतं असं आपल्याला सांगता येतं त्यामध्ये तिसरा जो काही घटक का आहे तिसरा घटक कोणता आहे गुंतवणूक पत्रक व्यवस्थापन ज्याला पोर्टफोलिओ असं म्हटलं जातं म्हणजे बाजार जो काही आहे तो गुंतवणूकदार जे काही असतील त्यांची जोखीम धोका त्यांचा आणि परताव्याचं त्यांचं जे काही प्राधान्यानुसार आपल्याला सांगता येतं की बनविलेल्या विविध प्रकारच्या आर्थिक साधनांशी जोडलेलं आहे निगडित आहे असं आपल्याला सांगता येतं ह्याच्या माध्यमातून काय केलं जातं गुंतवणूकदार जे काही आहेत निरनिराळ्या वित्तीय मालमत्तांचे तारण ठेवण्यासाठी सक्षम होतात म्हणजे वित्तीय मालमत्ता जे काही आहेत त्या वित्तीय मालमत्ता म्हणून त्यांना तारण ठेवता येतं तारण ठेवण्यासाठी ते सक्षम होतात आणि तारण ठेवून त्यावरती कर्ज त्यांना काढता येतं म्हणजे यामधून काय होते तर जोखीम कमी होते आणि जास्तीत जास्त रिटर्न्स असतात परतावा असतो तो मिळण्यासाठी त्याची मदत होते असं आपल्याला सांगता येतं तर विद्यार्थी मित्रांनो या माध्यमातून चौथा मुद्दा आपल्याला सांगता येतं समतोल यंत्रणा नाणे बाजार आपल्याला नाणे बाजाराचे जे काही साधनांचे आपल्याला सांगता येतं की तर्कसंगत व्यवस्थित पद्धतीनं वाटप केलं जातं गुंतवणूक प्रवाहातील बचत गतीशील केली जाते गुंतवणुकीची निर्मितीही बचतीमधून होत असते आणि त्या प्रवाहामध्ये बचत गतीशील केली जाते आणि अल्पमुदतीच्या निधीची मागणी किती आहे आणि त्या निधीचा पुरवठा किती आहे यांच्यात समतोल प्रस्थापित करण्यास मदत होते कशाची मदत होते तर नाणे बाजाराची मदत होते नाणे बाजारामध्ये संघटित क्षेत्र आहेत असंघटित क्षेत्र आहेत आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा किती आहे पैशाची मागणी किती आहे अल्पमुदतीच्या कालखंडामध्ये निधीची मागणी किती आणि पुरवठा किती याचा समतोल प्रस्थापित करावाचा असतो आणि हा समतोल प्रस्थापित करण्यासाठी नाणे बाजाराची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे असं आपल्याला सांगता येतं त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की सरकारच्या वित्तीय गरजा जसे आपल्याला सांगता येतं की व्यक्तीला पैशाची गरज असते तसे आपल्याला सांगता येतं की शासनाला देखील वित्त म्हणजे पैशाची गरज असते नाणे बाजार काय करतो शासनाला कोशागार जे ट्रेझरी ऑफिसमधून असतं त्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की देयकाच्या आधारे अल्पमुदतीच्या वित्तीय गरजा पूर्ण करण्यास मदत करते म्हणजे सरकारला जे काही शॉर्ट टर्ममध्ये पैशाची गरज असते ती भागविण्यासाठी बाजार काय करतं ट्रेझरीच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की अल्पमुदतीसाठी या ठिकाणी अल्पमुदतीच्या पैशाच्या गरजा भागविण्यासाठी बाजार मदत करत असतो सरकारच्या वित्तीय गरजा या माध्यमातून भागविल्या जातात असं आपल्याला सांगता येतं त्यानंतर सहावा जो काही मुद्दा आहे सहावा मुद्दा कोणता आहे तर मौद्रिक विषयक धोरणांची अंमलबजावणी आता मौद्रिक धोरणं मौद्रिक धोरणाचं आपल्याला सांगता येतं की उद्दिष्ट काय असतं पैशाच्या जे काही प्रमाण आहे त्याचं व्यवस्थापन करणे जेणेकरून अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला सांगता येतं की निरनिराळ्या क्षेत्रामध्ये आवश्यकता गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि आर्थिक विकासाची गती वाढविण्यासाठी उपयोगी आहे आणि हे धोरण आपल्याला सांगता येतं की मध्यवर्ती बँकेद्वारे लागू केलं ला जातं कोणतं मौद्रिक धोरण मॉनिटरी पॉलिसी जी काही असते ती कशाच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून हे धोरण आखलं जातं त्याची अंमलबजावणी केली जाते आणि मौद्रिक धोरणानुसार आपल्याला सांगता येतं की अर्थव्यवस्थेमध्ये पैशाची गरज किती आहे बाबा आणि गरजेनुसार पैशाचा पुरवठा होतोय का नाही यासाठी धोरण ठरवलं जातं आणि पैशाच्या मागणीनुसार पैशाचा पुरवठा प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला सांगता येतं की असं असेल तरच आर्थिक विकासाला गती भेटू शकते आणि हे धोरण मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून लागू केलं जातं असं आपल्याला सांगता येतं आता कसं आहे अर्थव्यवस्थेतील पूर्ण विकसित नाणे बाजार मौद्रिक विषयक धोरणाची यशस्वी अंमलबजावणी करण्याची हमी देतो म्हणजे नाणेबाजार जर अर्थव्यवस्थेमध्ये चांगल्या पद्धतीने विकसित झालेला असेल तर मौद्रिक जे काही मॉनिटरी पॉलिसी जे काही असते त्या धोरणाची यशस्वी पद्धतीने अंमलबजावणी केली जाऊ शकते आणि नाणेबाजाराच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की मध्यवर्ती बँकेला योग्य व्याजदर धोरण विकसित करण्यास मार्गदर्शन मिळते म्हणजे नाणेबाजाराच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की मध्यवर्ती बँकेला योग्य व्याजदर आखाण्याचं धोरण विकसित करण्यासाठी मार्गदर्शन मिळत असते असं आपल्याला सांगता येतं म्हणजे अर्थव्यवस्थेचा पूर्ण विकसित करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेचं थो धोरण आहे त्याची अंमलबजावणी म्हणजे मौद्रिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी नाणेबाजाराची गरज महत्वाची असते आणि आपल्याला सांगता येतं की नाणेबाजार त्याची यशस्वी पद्धतीनं अंमलबजावणी करण्याची हमी देत असतो आणि त्यासाठी मध्यवर्ती बँकेला योग्य व्याजदर धोरण विकसित करण्यासाठी सुद्धा नाणेबाजार मार्गदर्शन करत असतो असं आपल्याला सांगता आप येतं नाणेबाजाराच्या संघटित क्षेत्रामध्ये मध्यवर्ती बँका आहे व्यापारी बँका आहे सहकारी बँका आहेत आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की विविध वित्तीय संस्था आहेत त्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की नाणे बाजार जो काही आहे तो नाणे बाजार मौद्रिक विषयक धोरणाची अंमलबजावणीसाठी उपयुक्त ठरतो असं आपल्याला सांगता येतं आता त्यानंतर आपल्याला नवीन मुद्दा त्या माध्यमातून सांगता येतं की रोख रकमेची काटकसरीने वापर म्हणजे नाणे बाजाराचा संबंध जो काही आहे प्रत्यक्ष पैशाशी असतो का नसतो तर पैशाचा निकटचा म्हणजेच पैशाचा निकटचा पर्याय असलेल्या विविध वित्तीय साधनांशी असतो म्हणजे नाणेबाजारामध्ये आपल्याला सांगता येतं की पैशाच्या पर पैशाला पर्याय म्हणून जे काही विविध साधने वापरले जातात वित्तीय साधनं असतात त्या त्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं रोख रकमेची काटकसरीने वापर होत असतो म्हणजे पैशाचा मागणी पुरवठा याचा संतुलन प्रस्थापित करण्यासाठी रोख रकमेचा वापर आहे तो काटकसरीने करणे आवश्यक असते आणि नाणे बाजारामध्ये आपल्याला सांगता येतं की या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की वित्तीय साधनं जी काही आपल्याला उपलब्ध आहेत त्याचा व्यवस्थित वापर केला तर रोख रकमेची काटकसर केली जाऊ शकते असं आपल्याला सांगता येतं त्यानंतर शेवटचा जो काही मुद्दा आहे वाणिज्य उद्योग आणि व्यापार वर्ती या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की नाणेबाजारामध्ये अल्पमुदतीच्या निधीची तातडीची गरज असते आणि अशा स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांच्या हुंडी वटवण्याची सुविधा उपलब्ध असते म्हणजे आपल्याला सांगता येतं की हुंडी म्हणजे काय तर हुंडी म्हणजे आपल्याला सांगता येतं की पैसा देण्या विषयी जे काही करारपत्र असतं त्याला आपण हुंडी असं आपण म्हणतो हुंडी तारण सुद्धा त्या माध्यमातून कर्ज काढता येतं उचलता येतं असं आपल्याला सांगता येतं मग अल्पमुदतीच्या निधीची तातडीची गरज असते आणि स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापार व्यापारी जे काही असतात त्या व्यापाऱ्यांना हुंडी वटवण्याची सुविधा या बाजाराच्या माध्यमातून उपलब्ध केली जाऊ शकते शिवाय आपल्याला सांगता येतं की बाजारात कृषी आणि लघु उद्योग सुद्धा खेळते भांडवल उपलब्ध होत असते असं आपल्याला या माध्यमातून म्हणता येतं की अशा पद्धतीनं काय केलेलं आहे आपण जो काही नाणे बाजार आणि भांडवल बाजार आहे त्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की नाणे बाजाराची जी काही भूमिका आहे थोडक्यात आपण आठ मुद्द्यांच्या सहाय्यानं आपण अभ्यासलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये आपण काय सांगितलं कर्जदाराची अल्पमुदतीची गरज पूर्ण होत असते त्यानंतर आपण सांगितलं की अर्थव्यवस्थेतील तरलता निर्माण होते म्हणजे पैशाचं अति चांगल्या पद्धतीनं व्यवस्थापन केलं जाऊ शकतं नाणे बाजाराच्या माध्यमातून आणि गुंतवणूकदारांना गुंतवणूक पत्रक जे काही असते त्यांचं त्याचं व्यवस्थापन सुद्धा शक्य होत असतं अल्पमुदत आणि अल्पमुदत आणि मुदतीच्या अल्पमुदतीमध्ये आपल्याला सांगता येतं की पैशाची मागणी आणि पुरवठा याचा समतोल प्रस्थापित करण्यासाठी त्याचा भूमिका महत्त्वाची आहे सरकारच्या वित्तीय गरजांची पूर्तता करण्यासाठी सुद्धा नाणे बाजार उपयुक्त आहे तसंच रिझर्व बँक जी काही आहे या, या माध्यमातून मौद्रिक धोरणाची अंमलबजावणी करू शकते रोख रकमेचा काटकिसरीने वापर करणं ही नाणे बाजाराची महत्त्वाची भूमिका आहे आणि वाणिज्य उद्योग व्यापार यामध्ये दे वृद्धी देशाच्या विकासामध्ये सुद्धा नाणेबाजाराची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे असं आपल्याला सांगता येतं ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण नाणेबाजाराची भूमिका अभ्यासलेली आहे आपण इथं थांबूया धन्यवाद